मेदनकरवाडी महिला खून प्रकरणातील आरोपीला चाकण पोलिसांनी अवघ्या 12 तासात जेरबंद केलं। मेदनकरवाडी गावच्या हद्दीतील बापदेव वस्ती मधील हनुमंत भिकाजी मेदनकर यांच्या इमारतीमधील भाड्याच्या खोलीत राहत असलेल्या सचिन काळेल वय वर्ष 30 चारित्र्याच्या संशयावरून पत्नी अश्विनी हिचा भल्या पहाटे गळ्याची रुण खून केला। सदर प्रकार ही मोठी मुलगी श्रावणी हिच्यासमोर घडला। पत्नी अश्विनी मुलीसमोर खून करून आरोपी हा स्वतःहून तीन मुलींना वाऱ्यावरती सोडून फरार झाला, त्यामुळे परिसरातून संताप व्यक्त होत होता। अखेर चाकण पोलिसांचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी डीबी पथकाला सूचना देऊन आरोपीला सातारा पोलिसातील मान तालुक्यातून 12 तासात अटक केली आहे। आरोपीला कोर्टात हजर केलं असता प्रथम न्यायदंडाधिकारी पतंगे यांनी पोलीस रिमांड दिला। प्रतिनिधी कुणाल शिंदे, न्यूज स्टुडिओ 24, चाकण। राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।